Hello everyone, today we are going to see that the file management commands. This our topic name is the file management commands. All of us knows that user perform the several operation on the files like a create file, delete file, open file, close file. So all these operation done by the user through the commands. Okay, and these commands we have to learn in today's topic means operations performed by the users done with the help of the commands. So let us start with the file management commands. Before that, you know that the file types, there are the actually three types of the files: regular file, direct prefile, and the device file. Regular file, actually firstly we have to see that what is the file. File is a collection of the data as well as the information. बघा जो आजचा आपला टॉपिक आहे त्याचं नाव आहे फाईल मॅनेजमेंट कमांड्स. आता यूजर खूप ऑपरेशन हे फाईलवरती करत असतो, मग फाईल क्रिएट करणं, डिलीट करणं, ओपन करणं, क्लोज करणं, आणि हे जे काय फाईल कशी क्रिएट करायची वगैरे काय, हेच आपल्याला आता काय बघायचं आहे, कमांड थ्रू बघायचं आहे. म्हणजे ज्या जे ऑपरेशन यूजर फाईलवरती करतो, मग ते GUI वापरून किंवा माऊसचा वापर करून करतो, म्हणजे ग्राफिकल यूजर मोडमध्ये करत असतो, म्हणजे माऊस घेतो, राईट क्लिक, न्यू फोल्डर, ओके, अशा रीतीने करत असतो, तेच आपल्याला आता काय करायचं आहे, तर कमांड थ्रू आपल्याला लिनक्समध्ये ते करायचं आहे, म्हणजे फाईल क्रिएट करणं, डिलीट करणं, फाईलमध्ये डेटा ॲड करणं, ओके. पण त्याआधी आपल्याला बघायचं आहे फाईलचे टाईप्स. आता फाईल म्हणजे काय, तर फाईल म्हणजे तर डेटा आणि इन्फॉर्मेशनचं कलेक्शन, म्हणजे आपण त्याला काय म्हणू, फाईल म्हणू. आता जे फाईल आहे हे तीन प्रकारचे आहे, देर आर द थ्री टाईप्स ऑफ द फाईल. फर्स्ट वन इज दॅट द रेग्युलर फाईल, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द ऑर्डनरी फाईल, अँड द रेग्युलर फाईल कंटेन्स द डेटा, इट कंटेन्स द डेटा, ओके. अँड दीज रेग्युलर फाईल अगेन क्लासिफाईड इन टू कॅटेगरीज, टेक्स्ट फाईल अँड द बायनरी फाईल. फर्स्ट वन इज द टेक्स्ट फाईल. व्हॉट इज द टेक्स्ट फाईल? टेक्स्ट फाईल कंटेन्स द प्रिंटेबल कॅरेक्टर्स, ओके, मीन्स सी, सी पी पी, जावा, डॉट नेट प्रोग्राम्स, दीज आर द बेस्ट एक्झाम्पल ऑफ द टेक्स्ट फाईल. अँड एव्हरी लाईन एंड विथ द न्यू लाईन कॅरेक्टर, इट इज कॉल्ड ॲज द लाईन फीड, ओके, इट इज कॉल्ड ॲज द लाईन फीड. बघा मी काय म्हटलो, आता जी रेग्युलर फाईल आहे त्यालाच म्हटलं जातं ऑर्डनरी फाईल. आता ऑर्डनरी अँड रेग्युलर फाईलमध्ये काय असतो, तर डेटा असतो, हे खूप महत्त्वाचं आहे. काय असणार आहे? डेटा असणार आहे, इन्फॉर्मेशन असणार आहे, डेटा असणार आहे. डेटा आणि इन्फॉर्मेशन, दीज आर द डिफरंट थिंग्स, ओके. Means unprocessed the thing, it is called as the data, and processed the thing, it is called as the information. ज्या वेळेला डेटावरती प्रोसेस काहीतरी होतं, मग तुम्हाला मिळतं ते इन्फॉर्मेशन. रेग्युलर फाईल काय करतं? ऑर्डिनरी फाईल डेटा कंटेन करणार आहे. आता त्याचा पहिला जो टाईप आहे तो आहे टेक्स्ट फाईल. आता टेक्स्ट फाईल म्हणजे काय? ज्या फाईलमध्ये प्रिंटेबल कॅरेक्टर असतात त्याला म्हटलं जातं टेक्स्ट फाईल, म्हणजे जे आपल्याला वाचण्या योग्य असतात, वाचू शकतो, ते म्हणजे टेक्स्ट फाईल. म्हणजे सी, सी पी पी, जावा प्रोग्राम किंवा हे सगळी एक्झाम्पल कशाचे आहे, टेक्स्ट फाईल. आणि यामध्ये प्रत्येक लाईनचा शेवट हा एका न्यू लाईन कॅरेक्टरनं झालेला असतो, त्याला काय म्हणतात? लाईन फीड असं म्हणतात. आता दुसरा आहे तो बायनरी फाईल. आता बायनरी फाईल म्हणजे काय? द फाईल विच कंटेन्स द प्रिंटेबल कॅरेक्टर ॲज वेल ॲज द नॉन प्रिंटेबल कॅरेक्टर. ज्या फाईलमध्ये प्रिंटेबल कॅरेक्टर पण असतात आणि नॉन प्रिंटेबल कॅरेक्टर पण असतात, म्हणजे नॉन रिडेबल पण असतात, त्या फाईलला म्हणायचं बायनरी फाईल. अँड द आउटपुट ऑफ द युनिक्स कमांड और लिनक्स कमांड, इट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ द बायनरी फाईल, ओके. काल आपण बघितलं, बघा, स्क्रिप्ट कमांड टाकल्यानंतर एक फाईल क्रिएट झाली होती आणि त्याच्यामध्ये काहीतरी त्या फाईलमध्ये वाचणे अयोग्य डेटा होता, जो आपण वाचू शकत नव्हतो, म्हणजे ब्लॉक 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 आले होते, ती म्हणजे कसली फाईल असणार आहे? बायनरी फाईल असणार. त्याचं एक्झाम्पलच आहे, काही कमांड्स आहेत त्याचं आउटपुट हे वाचणे अयोग्य असतं, ओके, त्या फाईलला काय म्हणायचं? बायनरी फाईल. म्हणजे त्याच्यामध्ये वाचण्यायोग्य पण डेटा असतो आणि वाचण्यायोग्य पण डेटा असतो, म्हणजे प्रिंटेबल कॅरेक्टर पण असतात आणि नॉन प्रिंटेबल कॅरेक्टर पण असतात, त्याला म्हटलं जातं बायनरी फाईल. हे झालं आपले रेग्युलर फाईल आणि त्याचे दोन टाईप्स. आता डिरेक्टरी फाईल. आता डिरेक्टरी फाईल म्हणजे काय? डिरेक्टरी फाईल डज नॉट कंटेन्स द डेटा, डिरेक्टरी फाईल कंटेन्स द इन्फॉर्मेशन्स अबाउट द सब डिरेक्टरी ॲज वेल ॲज द फाईल्स. बघा, आता डिरेक्टरी फाईलमध्ये डेटा नसणार आहे, तर डिरेक्टरी फाईलमध्ये इन्फॉर्मेशन असणार आहे. कुणाची असणार आहे? तर सब डिरेक्टरी म्हणजे सब फोल्डरची आणि फाईलची, ज्या त्या डिरेक्टरीमध्ये फाईल्स आहेत त्यांची. जर समजा कन्सिडर द वन एक्झाम्पल, इफ द डिरेक्टरी कंटेन द 20 फाईल्स, देन देर विल बी 20 एंट्रीज, ओके, इन दॅट डिरेक्टरी. अँड ईच एंट्री कन्सिस्ट ऑफ द टू कंपोनंट, फाईल नेम अँड द युनिक आयडेंटिफिकेशन नंबर, इट इज कॉल्ड द आयनोड नंबर. बघा, आता 1000 फोल्डरमध्ये जर 20 फाईल असतील, तर त्या ठिकाणी 20 एंट्री असणार आहेत, ओके. आणि
प्रत्येक एंट्री काय कंटेन करतं, तर त्या फाईलचं नाव कंटेन करतं आणि युनिक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजे एक हा युनिक आय डी असणार आहे. जसं आपल्या असतो आधार कार्ड, तसं फाईलचा युनिक आय डी असणार आहे, म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन नंबर, त्याला आयनोड म्हटलं जातं. आता डिवाइस फाईल, डिरेक्टरी फाईल म्हणजे सिम्पली फोल्डर. ओके, फोल्डरमध्ये काय असतो, डेटा असतो का नसतो, तर सब डिरेक्टरी आणि फाईल्स असतात. आणि रेग्युलर फाईलमध्ये डेटा असतो, समजलं. आता तिसरा येतो डिवाइस फाईल. आता डिवाइस फाईल म्हणजे काय, नावामध्येच आहे. ऑल ऑफ अस नोज दॅट द कम्प्युटर सिस्टीम इज मेड फ्रॉम द हार्डवेअर कॉम्पोनंट्स अँड ईच अँड एव्हरी कॉम्पोनंट ऑफ द कम्प्युटर सिस्टीम इज रिप्रेझेंटेड बाय द वन फाईल, इट इज कॉल्ड ॲट द डिवाइस फाईल. बघा, आता डिवाइस फाईल म्हणजे काय, तर आपल्याला माहितच आहे की आपला हा कम्प्युटर खूप साऱ्या हार्डवेअरपासून बनला आहे. मग एकानेक हार्डवेअर जो आहे तो एक फाईल रिप्रेझेंट करत असतो, प्रत्येकाची स्वतःची अशी फाईल असते, त्याला म्हटलं जातं डिवाइस फाईल. समजलं. ज्यावेळेला आपण इथे एक एक्झाम्पल घेऊया, ज्यावेळेला आपण आपल्या सिस्टीमचा बॅकअप घेतो, त्यावेळेला आपण ॲक्च्युली ऑपरेशन हे हार्ड डिस्कवरती करत नाही, तर ते ऑपरेशन हे त्या फाईलवरती झालेलं असतं, ते हार्डच्या रिलेटेड असणार आहे. समजलं. व्हेन यू टूक द बॅकअप ऑफ द कम्प्युटर सिस्टीम, दॅट टाइम यूजर डज नॉट परफॉर्म द ऑपरेशन ऑन द हार्ड डिस्क डायरेक्टली, ॲक्च्युली वी परफॉर्म द ऑपरेशन ऑन द फाईल असोसिएटेड विथ द हार्ड डिस्क ड्राइव. अशा रीतीने हे तीन फाईल्स आपल्या झालेल्या आहेत. आता कोणकोणत्या कमांड्स आहेत, नाव लेट अस सी. दीज आर द 10 फाईल मॅनेजमेंट कमांड्स. सेम थिंग इन आवर सिलॅबस, यू हॅव ओनली 3 or 4 कमांड्स. बघा, आता तुम्हाला सिलॅबसला फक्त 3 or 4 कमांड असतील, पण मी हे सगळ्याच इथे क्लिअर करतोय, भविष्यासाठी हे चांगलं आहे, तुम्हाला जास्त नॉलेज मिळून जाईल. ओके, इथे मी 10 कमांड्स काय करणार आहे, कम्प्लीट करतोय, म्हणजे तुम्हाला त्याचं बेसिक नॉलेज हे असणं खूप गरजेचं आहे. मीन्स यू मस्ट हॅव द बेसिक नॉलेज ऑफ दिस कमांड्स. ओके, इन सिलॅबस ॲक्च्युली इट कंटेन्स द 3 or 4 कमांड्स, बट वी कवर द दिस 10 कमांड. नाव लेट अस सी वन बाय वन. टच कमांड, व्हॉट इज द पर्पज ऑफ द टच कमांड, विच इज यूज टू क्रिएट अ एम्प्टी फाईल. रिकामी फाईल बनवण्यासाठी टच कमांडचा वापर केला जातो. आणखी एक पर्पज आहे टच कमांडचा, अपडेट द ॲक्सेस ॲज वेल ॲज द मॉडिफाय डेट अँड टाइम ऑफ द फाईल. त्या फाईलचा ॲक्सेस टाईम आणि मॉडिफिकेशन टाईम चेंज करायचा असेल तरी आपण टच कमांड हे वापरतो. त्याच्यामध्ये दोन ऑप्शन असतात, डॅश ए आणि डॅश एम. डॅश ए वापरला जातो ॲक्सेस टाईम अपडेट करण्यासाठी, डॅश एम वापरला जातो मॉडिफिकेशन टाईम अपडेट करण्यासाठी. आता कॅट कमांड, कॅटचे खूप सारे पर्पज आहेत, तर एक मेन पर्पज आहे कॉन्कॅटनेट द सेव्हरल फाईल्स अँड डिस्प्ले द आउटपुट ऑन द टर्मिनल. म्हणजे दोन किंवा तीन खूप साऱ्या फाईलना एकत्र आणायचं आणि त्याच्यामधला डेटा डिस्प्ले करायचा, हे काम कोणाचं आहे, कॅट कमांडचं आहे. ओके, देन त्या इथं 5 पर्पज आहेत कॅट कमांडचे. पहिला आहे तो क्रिएट अ फाईल विथ द डेटा, फाईल क्रिएट करणं डेटा. टच कमांड रिकामं फाईल बनवतं, पण कॅट कमांड काय करतं, फाईल बनवतं त्याच्यामध्ये डेटा आहे. कॅट अपेंड ऑपरेटर वापरला तर यू कॅन ॲड द डेटा इन टू द एक्झिस्टिंग फाईल. पहिली फाईल आहे त्याच्यामध्ये डेटा ॲड करायचा आहे, कॅट आणि अपेंड ऑपरेटर वापरायचं. कॅट आणि फाईलचं नाव टाकलं तर डिस्प्ले द कंटेंट ऑफ द फाईल. ओके, कॅट फाईलमध्ये काय आहे हे बघायचं आहे, तर कॅट कमांड आणि त्याचं फाईलचं नाव टाकायचं. ओके, नंतर कॉन्कॅटनेट द फाईल्स अँड ट्रान्सपोर्ट द आउटपुट टू द न्यू फाईल. असे पर्पज आहेत, आपल्याला ते डायरेक्टली इम्प्लिमेंट करून बघायचे आहे. सीपी कमांड, विच इज यूज टू कॉपीज द फाईल फ्रॉम वन लोकेशन टू द अनदर लोकेशन. कॉपी करण्यासाठी सीपी कमांडचा वापर केला जातो. एमव्ही कमांड, मी फक्त इथं मेन थिंग सांगतोय, तिथं रन करताना मी तुम्हाला इन डिटेलमध्ये सांगेन. एमव्ही कमांड, विच इज यूज टू मूव द फाईल फ्रॉम वन लोकेशन टू अनदर लोकेशन. इट इज ऑल्सो यूज फॉर द रिनेम, रिनेमसाठी पण याचा वापर करतात. डब्ल्यू सी कमांड, विच इज यूज टू काउंट द वर्ड काउंट, इट इज कॉल्ड ॲज द वर्ड काउंट. काउंट द कॅरेक्टर, काउंट द वर्ड अँड काउंट द लाईन. फाईलमध्ये किती शब्द आहेत, किती कॅरेक्टर आहेत आणि किती लाईन्स आहेत हे बघायचं असेल तर डब्ल्यू सी कमांड. डिफरंट, फाईंड आउट द डिफरन्स बिटवीन द टू फाईल्स. कम्पेअर, फाईंड आउट द कम्पॅरिझन बिटवीन द टू फाईल्स. आर एम कमांड, विच इज यूज टू रिमूव द फाईल. ओके, फाईल रिमूव्ह करण्यासाठी आर एम कमांड वापरतात. जी झिप, रिड्युसेस द साईज ऑफ द फाईल अँड चेंजेस द एक्सटेन्शन इन टू डॉट जी झेड. जी अनझिप, रिवर्टिंग इट. ओके, हे 10 कमांड्स आपल्याला पाहायचे आहेत. नाव लेट अस सी द नाव वी आर गोइंग टू इम्प्लिमेंट दिस कमांड्स ऑन द लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम. लेट अस स्टार्ट. दिस इज द व्हीमवेअर रूटेशन अँड दिस होल कंटेन द लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम. ऑलरेडी आय ओपन इट. ओके, आय डू द फुल स्क्रीन, देन राईट क्लिक ऑन द डेस्कटॉप अँड ओपन टर्मिनल. ओके, व्ही
आय झूम इट, ओके. नाउ हियर फर्स्ट वन इज द टच कमांड. ओके नाउ हियर आवर दिस इज द रूट्स होम, नो वर्किंग डायरेक्टरी मीन्स नाउ कर्सर एट दिस लोकेशन. ओके नाउ आई चेंज द लोकेशन, हियर आई टाइप द डेस्कटॉप. ओके मूव द मीन्स नाउ कर्सर एट द हियर मीन्स ऑन द डेस्कटॉप. ओके नाउ हियर आई पुट द कमांड टच. ओके एंड हियर इज द नेम ऑफ द फाइल इज द एम्प्टी. What the purpose of the touch command? Create the MPT file. Here I put the name of the file is the MT. Okay. This is the user specified. Now when I press the enter, now look at that onto the desktop. Look at that. File is created. Okay. And this is the MPT file. It does not contain the any data. I right click on that file properties. This is the, now look at that modified access time. Okay. What the another purpose of the touch command? Change the modification date and time of the file and change the access time of the file. Okay, when you put the command in this way, touch dash a and name of the file is empty. This command changes the update the access time of the file. Okay, when you put the command touch dash m empty, this command changes the update the modification date and time of the files. Just I created this file, that's why there is no any change. Okay. Now next command is the cat command. Next command is the cat. What is the purpose of the cat command? Create a file with the data. Okay. Now I create one file, file one. Okay. Yeah, number one. Number one dot txt. Okay. I put the data. Okay, here is the cat greater than sign. Okay, and here the name of the file number. Gives the name file one. File one dot txt. Then enter. Okay, now look at that. I here put the data in that file. How are you? Backspace bar. When I press the control D, file is created. Okay, this file is created. Here, look at that. File 1 is created with the data. I want to add the data into the existing file. Then here another purpose is cat and file 1. Okay, this command displays the content of the file. Look at that. Hi, how are you? Bye. Okay. This command displays the content of the file. Now I want to add the data into the existing file. Cat the append operator. This is the append operator. Okay. And name of the file is the file one. Okay. And I put the data again. Bye. Okay. Then control D. Now when I type the command, then look at that. One line is added. Hi, how are you? Bye. Okay. Now, first purpose is that the create a file with the data. Another purpose is the add the data into the existing file. Third one is that the concatenate. Okay, I create the another one way file with the cat command, cat greater than file 2. Okay, dot txt. Okay, I put the data here. Hi. Okay. How are you? Bank place. Okay. Then bye. Control D. Okay. Now here I concatenate these two files, cat file 1 and file 2. Okay. Means this command concatenate these two files and displays the output on the terminal. Now look at that. Hi, how are you? Bye. This is the content of the first file. Okay, and then this is the content of the second file. Okay, this is the main purpose. Okay, now I want to put now look at that. Now
आय वॉन्ट टू ट्रांसफर नाव अनादर पर्पज इज दॅट द कॉन्केटनेट द सेवरल फाईल्स ओके अँड ट्रान्सफर द आउटपुट टू द न्यू फाईल ओके देन आय यूज हिअर ग्रेटर दॅन साईन अँड नेम ऑफ द फाईल इज द फाईल 3.txt मीन्स आउटपुट ऑफ दिस कमांड मीन्स आउटपुट ऑफ द कंटेंट डेटा ऑफ द फाईल 1 अँड फाईल 2 दीज आर कंबाईन यूजिंग द कॅट कमांड अँड दीज आउटपुट ट्रान्सफर टू द फाईल 3 लुक ॲट दॅट ऑन द डेस्कटॉप फाईल 3 विल बी क्रिएटेड नाव हिअर लुक ॲट दॅट फाईल 3 विल बी क्रिएटेड हिअर ओके नाव आय पुट द कमांड कॅट फाईल 3 वॉट द पर्पज ऑफ दिस कमांड डिस्प्ले द कंटेंट ऑफ द फाईल 3.txt लुक ॲट दॅट दिस इज द डेटा ओके नाव लुक ॲट दॅट अनादर वन इज द This is the pipe operator. This is the one feature. And T command. Okay. And here I write n.txt. Okay. Means these commands. What the purpose of this command? Concatenate the several files and display the output on the terminal and also store this output into the one file. Means this command performs the two actions in a one command which displays the output as well as the save this output into the another one file look at that means output is displayed and also one file is created named is n.txt this is the cat command you can also see these कमांड्स इन अ रिवाइंड जर तुम्हाला समजलं नसेल किंवा फास्ट झालं असेल तर तुम्ही ते व्हिडिओ रिवाइंड करून बघू शकता आपल्या दोन कमांड झाल्या कोणकोणत्या टच आणि कॅट कमांड झाल्या कॅट कमांडचे 5 पर्पज मी सांगितले फाईल क्रिएट करणं डेटा बरोबर फाईलमध्ये डेटा ॲड करणं म्हणजे अपेंड करणं नंतर कॉन्केटनेट करणं फाईल्स आणि आउटपुट डिस्प्ले करणं कॉन्केटनेट करणं फाईल्स आणि त्याचा आउटपुट नवीन फाईलमध्ये ट्रान्सफर करणं परत कॉन्केटनेट करणं फाईल्स आणि त्याचं आउटपुट डिस्प्ले पण करणं आणि त्याचबरोबर स्टोअर पण करणं ओके यासाठी कॅट कमांडचा हा वापर केला जातो आता बघूया सीपी कमांड ओके सीपी नाव फर्स्ट ऑफ ऑल नाव आय पुट द कमांड कॅट एमपीडी व्हॉट्स द डेटा इन द एमपीडी फाईल देर इज द नथिंग काहीच नाही बघा इथं रिकाम आहे ओके आता मी सीपी कमांड यूज करतोय सीपी आणि इथं टाकतोय फाईल 1.txt and my destination is the empty means this command copies the file from source to the destination cp command copies the data from source to destination आता फाईल 1 मधला डेटा हा MPT मध्ये जाईल का जाणार हो कारण का सोर्स अँड डेस्टिनेशन हा काय आहे सेम आहे त्याच्यामुळे मी एंटर करतोय बघा तो विचारतोय ओव्हरराईट करू का मी म्हणतो यस म्हणजे वाय प्रेस करतोय आता याच्यामध्ये डेटा गेला असेल बघूया बघा याच्यामध्ये डेटा आला आहे का ऑब्विसली तिथं डेटा आलेला आहे आता आणखी एक आहे इथं मी एक काय करतोय फोल्डर क्रिएट करतोय माझ्या नावाचा SSP आता मी काय करतोय बघा CP MT ओके त्याचबरोबर ही फाईल काय करतोय त्या SSP फोल्डरमध्ये टाकतोय आता इथं SSP फोल्डर आहे आणि हा रिकाम आहे बघू शकता तुम्ही इथं रिकामा दिसतोय तुम्हाला ओके मला हा कॉपी करायचा आहे ओके नाव CP command which is used to copy the file from one location to the another location आणि इथे मी टाकतोय SSP बघा इथे टाकतोय मी SSP मी काय सांगायला लागलोय MPT फाईल उचल आणि ती कुठे टाक SSP या फोल्डरमध्ये टाक बघा एंटर मी पेस्ट केलं तर तिथेच जाईल आहे का कॉपी झालेलं आहे खूप साऱ्या फाईल्स कॉपी करायचे करू शकता तुम्ही बघा इथे मी करतोय फाईल 1.txt नंतर करतोय n.txt आणि इथं देतोय मी त्याला डेस्टिनेशन म्हणजे हा लास्टचा हा डेस्टिनेशन म्हणून कन्सिडर केला जातो आणि त्याच्या पाठीमागचे हे काय सोर्स म्हणजे एवढं उचल आणि याच्यामध्ये टाक मी इंटरफेस करतोय बघा या ठिकाणी ते कॉपी झालेले आहेत समजलं मला पूर्ण एखादा फोल्डर उचलायचा असेल तर मला काय टाकायला पाहिजे इथं CP-R आणि परत इथं मी SSP फोल्डर कॉपी करायचा असा करू शकतो आणि तो नवीन एका फोल्डरमध्ये टाकायचा आहे टाकू शकतो फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी दाखवतो आणखी एक फोल्डर इथं तयार करतोय मी MKDR आहे आणि टाकतोय इथं सचिन फोल्डर एक क्रिएट केला आता मी काय करतोय CP-R SSP फोल्डर पूर्णपणे उचल आणि तो कुठं टाक तर या सचिन नावाच्या फोल्डरमध्ये टाक बघा इंटरफेस केलं आणि या ठिकाणी जर तुम्ही बघत असाल हा SSP फोल्डर गेलेला आहे
अशा रीतीने इथं काय केलं जातं, सी पी कमांड ही यूज केली जाते। आता नंतर आहे कमांड एम व्ही कमांड, इट वर्क लाईक अ कट पेस्ट, सी पीच्या विरुद्धात हे काय करतं, काम करतं। समजलं? म्हणजे एखादी फाईल उचलेल आणि दुसरीकडे टाकेल। आता इथं सचिनमध्ये बघा, इथं सचिनमध्ये काही नाही फक्त आहे, इथं मला काय करायची, एखादी फाईल मूव्ह करायची। मी करतोय बघा, एम व्ही टाकतो, इथं मी एन डॉट, इथं टाकतोय मी एन डॉट टीएक्सटी। ओके, आता इथं जर तुम्ही बघितलं असेल, इथं तुम्हाला दाखवतो, इथं बघा एन डॉट टीएक्सटी आहे। ओके, आता मी काय करायला लागलोय, ती सचिनमध्ये टाकायला लागलो, इथं सचिनमध्ये टाकले तर काय होऊन जाईल, ॲज लाईक अ कट पेस्ट, इथून त्याचं अस्तित्व निघून जाईल। ओके, कॉपी पेस्टमध्ये तसं नव्हतं, सोर्स तसाच राहत होता आणि त्याचं दुसरी एक फाईल तयार होत होती डुप्लिकेट, पण इथं तसं होणार नाही। आता मी इंटरफेस करतोय बघा, इथं तुम्हाला हे पण दाखवतोय, ॲक्च्युली इथं मी साईडनं ठेवतोय हा, म्हणजे तुम्हाला दिसेल। ओके, इथं ठेवेन, म्हणजे तुम्हाला दिसेल इथून इथं हा पेस्ट होतो याला। ओके, मी इंटरफेस करतोय बघा, आहे का, इथून फाईल काय झाली, मूव्ह झाली आणि इकडे पेस्ट या सचिन नावाच्या फोल्डरमध्ये झालेली आहे। वन मिनिट, हॅलो, नाव लुक ॲट दॅट, अनदर पर्पज ऑफ द एम यू कमांड इज दॅट द रिनेम कमांड, इफ द सोर्स अँड डेस्टिनेशन दीज आर द सेम देन एम व्ही कमांड इज वर्क ॲज द रिनेम, लुक ॲट दॅट एम व्ही। ओके, आणि हिअर द नेम ऑफ द फाईल इज द एम व्ही एम टी। ओके, अँड हिअर आय पुटेड नेम इंडिया डॉट टी एक्स टी। ओके, दीज एम व्ही कमांड वर्क ॲज द रिनेम बिकॉज सोर्स अँड डेस्टिनेशन दीज आर इन द सेम लोकेशन्स। आता हे सोर्स अँड जो डेस्टिनेशन तो एकाच लोकेशन असल्यामुळं एम व्ही कमांड काय म्हणून वर्क होऊन जाईल, रिनेम। आता बघा, एम टी ही जी फाईल आहे त्याचं नाव चेंज होईल आणि त्याचं काय येईल, इंडिया डॉट टी एक्स टी। ओके, इथं झालेलं आहे बघा, त्याचं नाव झालेलं आहे इंडिया डॉट टी एक्स टी। तुम्ही बघू शकता आपण त्याच्यामध्ये काहीतरी डेटा पोर्टसुद्धा केला होता। आता मी इथं टाकतोय कॅट इंडिया डॉट टेक्सची, तोच डेटा असणार आहे बघा, आपण तो डेटा मगाशी कॉपी केला होता तोच डेटा इथं आपल्याला दिसतोय। समजलं? आपण चार कमांड बघितल्या, टच, देन कॅट, सी पी आणि एम व्ही। ओके, आता आपण बघूया कम्पेअर आणि डिफरन्स। आता डिफरन्स कमांड काय करतं, तर फाईंड आउट द डिफरन्स बिटवीन द टू फाईल्स। आता इथे मी टाकतोय फाईल वन आणि इथं टाकतोय फाईल टू आणि इंटरफेस करतोय। जर तुम्ही इथं बघितलं, हे आउटपुट आपल्याला काहीच समजत नाही, कारण ज्यावेळेला आपण एखाद्या गोष्टीचा डिफरन्स करतो त्यावेळेला त्या साईड बाय साईड असाव्या लागतात। म्हणून मी इथं आता काय यूज करणार आहे, तर या त्याच्यामध्ये एक ऑप्शन यूज करतोय डॅश वाय, हा काय करेल, जो डिफरन्स आहे तो आपल्याला कसा दाखवेल, तर साईड बाय साईड दाखवेल फाईल वन आणि फाईल टू मधला। इंटरफेस करतोय बघा, या ठिकाणी त्यांना आता डिफरन्स साइड बाय साइड हा दाखवलेला इथं आहे। इथं मी आणखी एक फाईल फॉर एक्झाम्पलसाठी क्रिएट करतोय बघा, कॅट, आणि इथं त्याआधी आपण बघूया आर एम कमांड। आता मला ही फाईल वन फाईल टू नको आहे, तर मी कोणती कमांड वापरतोय बघा, आर एम फाईल वन डॉट टेक्स्टी, आर एम कमांड विच इज यूज टू डिलीट द फाईल। फाईल डिलीट करण्यासाठी आपल्याला आर एम कमांड वापरता येते। इथे मी ते येस म्हणतोय, फाईल ती डिलीट झालेली आहे। मला इथं फाईल थ्री नको आहे, आर एम डॅश आय डॅश एफ, मला युजरने विचारलं नाही पाहिजे की डिलीट करणार आहेस का, डायरेक्टली डिलीट करेल फाईल थ्री। म्हणजे डॅश एफ कशासाठी वापरायचं, फोर्सफुली डिलीट येईल। इथं बघा फाईल थ्री डिलीट होऊन जाईल, इंटरफेस केलं फोर्सफुली ती डिलीट होऊन गेली। ओके, आता मला इंडिया आणि फाईल टू पण नको आहे, तर मी इथं काय टाकतोय कमांड, तर आर एमच टाकतोय आणि इथं टाकतोय फाईल वन डॉट टी एक्स टी, फाईल टू डॉट टी एक्स टी आणि इंडिया डॉट टी एक्स टी, असे एकाच वेळेला तुम्ही ऑल्सो यू कॅन डिलीट द मोर दॅन वन फाईल्स ॲट द सेम टाईम। इंटरफेस केलं तुम्हाला विचारेल, ओके, मी म्हणतो यस, मी म्हणतो यस, दोन्ही फाईल डिलीट झालेल्या आहेत। आता मी आणखी फाईल्स क्रिएट करतोय दोन बघा, आपल्याला डिफरन्स शोधायचा आहे कॅट फाईल वन डॉट टी एक्स टी, इथं टाकतोय मी हाय हाऊ
आर यू इथे ब्लँक पेज सोडलं आणि इथे टाकतोय मी बाय एंटर प्रेस केला कंट्रोल डी. आणखी एक फाईल मी क्रिएट करतोय कॅट ग्रेटर दॅन साईन फाईल टू डॉट टी एक्स टी याच्यामध्ये डेटा टाकतोय हाय हाव आर यू ओके इंटरफेस करतोय इथे इंटरफेस करतोय इथे टाकतोय मी बाय एंटर कंट्रोल डी. आता डिफरन्स शोधायचा आहे तर मी टाकलं डिफ डॅश वाय फाईल वन डॉट टी एक्स टी आणि फाईल टू डॉट टी एक्स टी एंटर मी प्रेस केला. आता जर तुम्ही बघितलं असेल तो आपल्याला डिफरन्स दाखवतोय. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल फुल स्क्रीन करतोय मी इथं मॅक्स मॅक्स ॲक्च्युली हा एक इकडं जातो बरं असून दे. आता इथे जर तुम्ही बघितलं असेल ह्या लाईनमध्ये तो डिफरन्स दाखवतोय पण दोन्हीचा अर्थ एकच आहे. ही लाईन बघा याच्यामध्ये पण तो डिफरन्स दाखवतोय पण जर तुम्ही बघितलं तर दोन्ही सेंटेन्स एकच आहेत आणि इथं हा बी इकडे गेला आहे ओके तो इकडे पाहिजे होता तो स्मॉल स्क्रीन केल्यामुळे तिथं दिसतोय. याच्यामध्ये काहीच डिफरन्स नाही कारण दोन्ही वर्ड हे सेम आहेत. मग इथं पण काही डिफरन्स नाही हाऊ आर यू मध्ये इथं का दाखवतं कारण तिथं काय झालंय एक ब्लँक पेज पडलेला आहे तो घालवायचा आहे इग्नोर करायला त्याला सांगायचं आहे. तर काय करायचं बघा आता पहिल्यांदा मी इथं काय करतोय डिफ आता त्याला सांगतोय डॅश वाय ओके आणि डॅश आय का लिहिलं मी तर इथं काय लिहिलं त्याला तू इग्नोर द केस ते लोअर केसमध्ये आहे का अप्पर केसमध्ये याचा विचार तू करू नको म्हणजे हाय आणि हाय हे दोन्ही सारखेच आहे. मग आता तो इथला डिफरन्स बघा निघून गेलेला आहे. इथं जो हे होता ॲक्च्युली इथं फुल स्क्रीन केला तरी दिसतोय का व्यवस्थित नाही दिसत हा लाईन खालीच जाते आपली बरं असून दे एकाच लाईनमध्ये आहेत पण त्याच्यामुळे तो खाली जातोय ओके. आता इथं जरा व्हर्टिकल बार इथून निघून गेलेला आहे म्हणजे ह्या दोन लाईन सेम आहेत कारण का मी इथं काय पुट केलं डॅश आहे म्हणजे इग्नोर द केस इथं अजून आहे व्हर्टिकल बार म्हणजे ह्या दोन लाईन डिफरन्स आहेत ओके. ॲक्च्युली सेम दिसत आहेत पण डिफरन्स काय कारण इथं मी काय टाकलेलं आहे एक ब्लँक पेज टाकला होता इथं बाय बाय ह्या सुद्धा सेम आहेत. आता हा सुद्धा मला घालवायचा आहे इथं मी काय यूज करतोय बघा डॅश बी यूज करतोय किंवा डॅश डब्ल्यू यूज केला तरी चालेल अमाऊंट ऑफ व्हाईट पेसेस असा यूज केला तरी पण चालतोय. आता इथं जर तुम्ही बघितलं असेल दोन्हीमध्ये पूर्णपणे व्हर्टिकल बार गेलेले आहेत म्हणजे काय तू ब्लँक पेसेसचा पण काय करू नको विचार करू नको अशा रीतीनं आपण डिफरन्स कमांड ही यूज करू शकतो ओके. डॅश वाय साईड बाय साईड डिफरन्स डिस्प्ले करण्यासाठी डॅश आय इग्नोर केस करण्यासाठी डॅश डब्ल्यू इग्नोर व्हाईट फेस करण्यासाठी याचा वापर केला जातो आणि डॅश बी इग्नोर द अमाऊंट ऑफ व्हाईट पेसेस ओके. नाव कम्पेअर कमांड ओके. आता कम्पेअर कमांड मी टाकतोय याच्यामध्ये आउटपुट जर तुम्ही बघायला गेलं दोन्ही लाईन जर सारख्याच असतील तर एक्झिट स्टेटस इज द झिरो येतो इथं. आता काहीतरी डिफरन्स आहे म्हणजे त्यानं काय केलेला आपल्याला न्यूमरिक फॉर्टमध्ये हा दिलेला आहे. फॉरवर्डिंग टेक्निक्स ओके. आता आपल्या कमांड्स किती झाले बघा आपण टच बघितली नंतर कॅट बघितली नंतर सी पी बघितली नंतर आपण यू एम व्ही बघितली नंतर आपण डिफरन्स बघितली सी एम पी बघितली नंतर आपण टच कॅट सी पी एम व्ही डि आर एम बघितलेली आहे म्हणजे एक दोन तीन चार पाच हा सात. आता आपल्याला डब्ल्यू सी आणि जी जीप आणि जी एन जीप बघायची. आता डब्ल्यू सी कमांड कशासाठी वापरायची डब्ल्यू सी कमांड काय करतं तर काउंट द कॅरेक्टर काउंट द वर्ड काउंट द लाईन. आता फाईल टूमधले आपल्याला आपल्याला काय करायचे आहेत कॅरेक्टर मोजायचे आहेत डॅश सी आणि नाव टाकतोय फाईलचं मी फाईल टू ओके. इंटरफेस केलं तर याच्यामध्ये बघा सांगितलं आहे एकवीस काय आहेत कॅरेक्टर्स आहेत. मी टाकलं डब्ल्यू सी डॅश डब्ल्यू आणि फाईल टू टाकलं तर याच्यामध्ये सांगेल वर्ड्स किती आहेत तर एकूण पाच वर्ड आहेत पाच शब्द आहेत. लाईन्स मला बघायचे आहेत किती आहेत डॅश यल टाकलं आणि मी इथं फाईलचं नाव टाकलो इथं सांगितलं चार लाईन्स आहेत समजलं. आणि हे एकदम सगळं तुम्हाला एकत्र पाहिजे असेल तर डब्ल्यू सी आणि पुढे फाईलचं नाव टाकतोय मी फाईल टू डॉट टी एक्स टी इंटरफेस केलं तर यानं सांगितलं चार ह्या लाईन्स आहेत पाच हे वर्ड्स आहेत आणि एकवीस हे काय आहेत कॅरेक्टर आहेत. म्हणजे कॅरेक्टर एकत्र आल्यानंतरच शब्द बनतात आणि शब्द एकत्र आल्यानंतरच आपले लाईन बनलेले आहेत ओके. म्हणजे तुम्ही पर्टिक्युलर फाइंड आउट करू शकता. ही झाली डब्ल्यू सी कमांड वर्ड काउंट याचा तो पर्पज आहे ओके. आता बघूया जी झिप. आता जी झिप म्हणजे काय
तर रिड्यूसेस द साइज ऑफ द फाइल. ऍक्च्युली इट चेंजेस द एक्सटेन्शन वेन यू सेंड द मेल. ओके दॅट टाइम द डेटा इज अटॅच अँड चेंजेस द एक्सटेन्शन इन टू द जी झेड. ओके नाव आय पुट द फाईल टू. जर तुम्ही आता इथं फाईल टू दिसते, आता याचं बघा एक्सटेन्शन चेंज होईल. इंटरफेस केलं तर फाईल टू आता वेगळ्या ह्याच्यामध्ये दिसते, डॉट जी झेडमध्ये आले आणि ही आपण झिप करून पाठवू शकतो. म्हणजे आपण जसं रॅर फाईल बनवतो तसंच इथं आपण काय करतो, जी झिप फाईल बनवतो. आता ही परत त्याच्या मूळ रूपात आणायची आहे तर आपण काय वापरणार, जी अनझिप आणि फाईल टू डॉट टेक्स्टी. इंटरफेस केला ती त्याच्या मूळ रूपात येईल जाईल. इन दिस वे टुडे वी हॅव कम्प्लीटेड द 10 कमांड्स. ओके टच, कॅट, सी पी एम व्ही, ओके आर एम, डब्ल्यू सी, डिफरन्स, कम्पेअर, जी झिप, जी अनझिप. ओके अँड दीज आर द फाईल मॅनेजमेंट्स कमांड्स टुडे. नाव हिअर आय स्टॉप हिअर द आय स्टॉप दिस माय व्हर्च्युअल मशीन्स अँड थँक यू व्हेरी मच. Today we have completed the file management command. In next lecture, we are going to see that the directory management commands.